केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अधिपत्याखालील नागपूरच्या वर्धा रोडवरील वारंगा स्थित भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेचा IIIT पहिला दीक्षांत सोहळा 28 जानेवारी रोजी आभासी माध्यमांद्वारे होणार असून या प्रसंगी केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री सुभाष सरकार हे मुख्य अतिथी म्हणून दूरस्थ पद्धतीने उपस्थित राहणार आहेत. 2015 नागपूरमध्ये स्थापित झालेली या संस्थेमध्ये माहिती तंत्रज्ञान विषयाचे उच्च शिक्षण दिले जाते. वर्ष 2021 आणि 2022 या तुकडीमधील 150 विद्यार्थ्यांना संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी तसंच इलेक्ट्रॉनिक्स व कम्युनिकेशन अभियांत्रिकी विषयामध्ये पदवीदान होणार आहे. या विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळालेल्या आहेत अशी माहिती संस्थेच्या संचालक डॉक्टर OG काकडे यांनी दिली. या संस्थेमध्ये माहिती तंत्रज्ञान उद्योगामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा PhD करण्याची संधी उपलब्ध होणार असून संस्थेतर्फे इंटरनेट ऑफ थिंग्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स यासारख्या विषयांमध्ये स्पेशलायझेशन करण्याची संधी मिळणार आहे. संस्थेचे बांधकाम नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन्स कॉर्पोरेशन NBCC या सार्वजनिक क्षेत्र उपक्रमाद्वारे होत आहे. या दीक्षांत समारंभाचे मुख्य अतिथी डॉक्टर सुभाष सरकार, ऑनरेबल मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर एज्युकेशन, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहे. हा समारोह 28 जानेवारी 2022 आयोजित केलेला आहे. तो 10:55 सुरू होणार आहे आणि हा ऑनलाईन मोडमध्ये आहे, कारण की पॅन्डेमिक सिच्युएशनमुळे आम्ही ऑफलाईन मोडमध्ये जाऊ शकत नाही, तर ऑनलाईन मोडमध्ये आहे. आणि या दीक्षांत समारंभात 195 डिग्रीज आणि 50 PG डिप्लोमाज आम्ही देणार आहोत. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur.